माझी इथे 7 जून 2022 डिलिव्हरी झाली, नॉर्मल झाली आहे, मला मुलगी झाली आहे आणि माझा इथला अनुभव खरंच खूप गोड होता. इथला चांगला एक्सपिरियन्स आहे माझा. डॉक्टरांपासनं, नर्सपासनं, आयनपर्यंत इथल्या स्टाफने खूप कम्फर्टेबल मला केलेलं आहे. आणि अगदी 9 महिन्याचा माझा जो प्रवास होता तो डॉक्टरांनी माझा अतिशय सुंदर हे केलेला आहे. अगदी कम्फर्टेबल, कसला त्रास नाही, कसलं टेन्शन नाही, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. पण इथला हा प्रवास माझा खूप छान होता आणि इथल्या सगळ्यांनी खूप मला चांगली हे दिली. आणि खरं सांगायचं तर पिढ्यानपिढ्या आमच्या घरचे इकडे येत आहेत. म्हणजे अगदी विजय बेडेकर डॉक्टर असल्यापासनं, जे जुनं हॉस्पिटल होतं तेव्हापासनं माझी लहान बहीण इथे झाली होती. आणि त्याच्यानंतर मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असल्यामुळे माझ्या काकांचे, माझ्या आत्यांचे सगळ्यांची डिलिव्हरी इथे झाली. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आज माझं बालपण इथे जन्माला आलं आहे. आणि खूप चांगला अनुभव आहे इथला. मला खूप खूप म्हणजे असं खूप बोलावंसं वाटतं पण मला आता सांगता येत नाही आहे. पण इथला स्टाफ, इथले डॉक्टर खरंच खूप छान आहेत. म्हणजे अगदी टेन्शन फ्री माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला विश्वास नाही बसत की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. खूप छान अनुभव होता. तुमचा थोडा काही फीडबॅक सर? नमस्कार, माझं नाव योगेश जाधव. 7 जानेवारीला आम्हाला एक सुंदरशी प्रिन्सेस अशी जन्माला आली आहे. की डॉक्टर महेश बडेकरांनी सुरुवातीपासून जे आम्हाला गायडन्स दिलेला आहे त्या बेसवरतीच आम्ही ठाम राहिलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे. मतलब कंटिन्युअसली मंथवाईज चेकअप चेक करणं, गायडन्स करणं, त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. इनफॅक्ट इथला स्टाफही खूप सपोर्टिव्ह आहे. बस दॅट्स इट. थँक्यू 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 व्हेरी मच.